दिलेल्या निवेदनाला अनुसरून चिखली शहरामध्ये होत असलेल्या गुटखा विक्रीवर कारवाई केली. वेगवेगळ्या ठिकाणी लाखो रुपयांचा माल पकडला, मात्र किराणा दुकान, पानटपरी, कॉलेज कॅन्टीन मधील गुटखा बंदी ही झालीच नाही. प्रत्यक्षात त्यांच्या ठिकाणावर गुटख्याचा माल पोहोच केला जात आहे. गुटख्याचे मूळ सूत्रधारांवर प्रशासन अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने मना कुठल्याच प्रकारचा फरक पडलेला दिसत नाही. गुटख्याची खुलेआम तस्करी होत आहे. प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्यासारखे वाटत आहे. सदर प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुटखा विक्री ही पूर्णपणे बंद करावी. शहरातील चिंच परिसरातील पानपट्ट्यामध्ये खुलेआम गुटख्याची विक्री होत असल्याचे दिसून येते. सदर विक्री होत असल्याचे माहीत असून सुद्धा प्रशासन यावर दुर्लक्ष करीत आहे असे दिसत आहे. चिखली शहरातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करावी, अन्यथा येत्या 10 दिवसांनी शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.